मराठी रेसिपी कट्ट्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ। सर्वात अगोदर मोड आलेले मूग स्वच्छ धुवून घेते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये दोन पळी तेल घालून घेऊया। तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचाभर जिरे, 2 ते 3 उभी चिरून घेतलेली हिरवी मिरची, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, सोनेरी कलर येईपर्यंत कांदा छान परतून घेऊया, बारीक चिरून घेतलेला 1 टोमॅटो, तोही छान परतून घेऊ। चवीनुसार मीठ, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला। स्वच्छ धुवून घेतलेले मूग कढईमध्ये टाकून घेऊया। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। मूग छान परतून झाल्यावर त्यामध्ये पाण्याचे शिंतोडे मारून घेऊया। मोड आलेले मूग जास्त शिजवायचे नाहीये, त्यासाठी मी थोडंच पाणी घातलेलं आहे। आता कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर 10 मिनिटं शिजवून घेऊया। मस्त अशी झालेली आहे मोड आलेल्या मुगाची उसळ। आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया, तीही छान परतून घेऊया। तयार आहे आपली साधी सोपी मोड आलेल्या मुगाची उसळ। आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।